आणि त्या हा आणि त्याच्यातले बरेचसे एमपीएससी करून आज तुमच्या सोबत आहेत कि नाही जायचं पेपर टप गेला तर मुहीला जायचं कॉन्सेप्ट होता always with first class हाँ. with distinction अरे वा without ETKT अरे वा without YD असं केलं पण एक डाग लागला तर आम्हाला एक इन्व्हिटेशन आलं संजयचे कलीग आहेत तर त्यांनी त्यांच्या घरी इन्व्हाइट केले आम्हाला जेवायला सो मग तिकडेच जायचं तर युनिव्हर्सिटीतला पहिला वगैरे नंबर माझाच होता त्या पेपरला शुभ सकाळ आणि या सगळेजण आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर इथे मी गरम पाणी घेते थोडंसं आणि असं निवांत थोडं गरम पाणी पीत बसते शिवाय पण उठलं आहे आणि त्याचे प्यारे प्यारे प्रश्न सुरू आहेत मम्मा हे असं का मम्मा ते तसं का तर त्याची उत्तरं देऊन लागूया कामाला शुभ सकाळ कशा आहात तुम्ही सगळे मी आशा करते सगळे मस्त मजेत असतील आणि तुमचा दिवस मस्त जावो तर चला नवीन डे नवीन ब्लॉग स्टार्ट केला आहे आणि आज नो कुकिंग डे आज स्वयंपाकापासून सुट्टी आहे आणि आपल्याला असं स्वयंपाकाला सुट्टी म्हणल्यानंतर किती आनंद होतो ना मला तर खूप होतो तुम्हालाही होतच असेल ऑब्व्हियसली रोज रोज तेच तेच करून कंटाळा येतो तर ब्रेकफास्ट वगैरे केला होता शिवाय स्कूलला गेला आणि त्यानंतर आम्हाला एक इन्व्हिटेशन आलं संजयचे कलीग आहेत तर त्यांनी त्यांच्या घरी इन्व्हाइट केले आम्हाला जेवायला सो मग तिकडेच जायचं आणि त्याच्यामुळे मग आज नो कुकिंग डे मस्त एन्जॉय केला रिलॅक्समध्ये रुटीन चालू होतं तर आता वाजतायत 1:15 शिवाय येईलच थोड्या वेळात आणि त्यानंतर मी आणि शिवाय तिथे जाऊ संजय आम्हाला डायरेक्ट तिथे जॉईन होतील जमलं तर तिथे काही शूट करेल अदरवाईज नाही कारण असं नवीन कोणाच्या घरी जायचं आणि लगेच कॅमेरा उचलून स्टार्ट करायचं मला जरासं ऑकवर्ड फील होतं जर शक्य झालं तर नक्की व्लॉग शूट करेल नाही तर मग चला डे तर स्टार्ट केला आहे घरातली कामं सगळी आवरली आणि आज प्लॅन आहे नर्सरीत जायचं तर बघू जमलं तर मग नर्सरीत जाऊया संध्याकाळी थोडंसं प्लांटेशन करायचं आहे संजयला खूप इच्छा आहे की आता आपण काहीतरी इथे झाडे लावूयात गेल्यानंतर गावाला मग काय होईल ते काय माहिती नाही पण लावायची तरी इच्छा आहे मग मस्त बघूया छान झाडं भेटली तर मग 4-5 तरी झाडं आणूया आणि ती आज लावूया प्लस अजून काय काल स्कूलमध्ये जायचं शिवायचं तर काल पण राहून गेलं काल काय झालं हां काल टीचरनं फोन उचलला नाही मग आणि त्यांनी फोन करेपर्यंत 4 वाजत आलेले आणि मग ते बोलले आता या उद्या या तर आज तिकडेही जायचंय बघू काय काय होतंय कसं कसं सगळं वर्क होत आहेत कामं तर खूप आहेत आणि बसते आता थोड्या वेळ निवांत आज खूप दिवसांनी असा निवांत वेळ भेटला आहे आणि त्याच्यामुळे असं खिडकीत उभा राहून बाहेर बघते जनरली असं उभं राहणं हे तर माझ्याच्यानं होतं ना पण आज घेऊया जरासा आनंद चला तुम्हाला भेटते आता थोड्या वेळानं खूप रिअरली घालणं होतं मिशोवरची साडी आहे 2 वर्षापूर्वीची पण स्टील अजूनही खूप सुंदर आहे घेतली तेव्हाच इतकी आवडली होती चला जायला निघालो खूप असं एक्साइटमेंट आहे आणि प्लस नर्वसनेस पण आहे कारण नवीन ठिकाणी चाललो आहे जाता जाता रस्त्यात काहीतरी थोडंसं स्नॅक्स घेऊया आणि नंतर पुढे जाऊया तर चला तुम्ही जर्नीचा पार्ट बर चालेल आणि शोला खायचं हे खाऊ की नाही आपण गेस्टसाठी आणलंय आपण घरी आहे ना आपल्या घरी गेल्यावर खा हा असं का होत ते काय बर चालेल घेऊया बर 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 चल पोचलो आम्ही त्यांच्या घरी चला आता भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने हॅपी इंजिनियर्स डे हॅपी इंजिनियर्स 5-2 काय पण थँक्यू थँक्यू मग चला कालचा व्लॉग आज कंटिन्यू करते काल तर परत काही करणं नाही झालं जेवण कसं होतं कालचं आम्ही क्लास भाकरी तर एवढ्या छान होत्या एकदम पातळ पांढऱ्या शुभ्र लुसलुशीत आणि नॉनव्हेज तर काय विचारायलाच नको की नाही खूप मस्त टेस्ट होती शिवाय ना पण एवढं छान जेवण केलं घरी कधी करत नाही एवढं छान वाटायले वेटचा आकडा काय खाली सारखे ना ना पण दिसायले मला पण चेहऱ्यावर हे बघा ना बी पॉझिटिव्ह आपण जर चांगले चांगले विचार केले तर चांगलंच घडत असतं नाही नाही म्हटलं तर नाही कळलं का मग कधी विचार करताना बी पॉझिटिव्ह अँड काय बी हॅपी
हाँ हॅप्पी राहिलं तर हॅप्पी घडतं, आणि आपण जसं विचार करू तसं आपल्या अवतीभोवती सराउंडिंग घडत असतं, त्याच्यामुळे कधी पण चांगला विचार करा. ओके ओके आज म्हणू नका की आता कसं व्हायचं, जे काय होईल ते छान होईल. हां निघाले चलो, शिवाय गेला साहेब चालले, आता काय करायचं मग आपल्याला झाड कुंड्या कधी आणायच्या, मी सगळ्यांना सांगते आणायचे आणायचे. आता उद्या तुझ्या पासपोर्टचं काम कर, त्याच्यानंतर पासपोर्ट बनायला लागलाय, मी चालले कुठेतरी चालले काय बघू, प्लॅन आहे पुढे फार काय काय. हां नशिबात असेल त्यावेळेस घडेल की नाही, बी पॉझिटिव्ह. चलो भेटतो थोड्या वेळाने. इथे ना नवीन रुमाल आणलेत, आणि ते मी असे पहिल्यांदा वॉश करणार आणि नंतर वापरायला काढणार, कारण साहेबांना सवय, नवीन ड्रेस जरी आणला ना तरी पण आधी घालायचं नाही, तो धुवायचा आणि मगच घालायचा. मला आवडत नाही ही सवय, कधी कधी आपण म्हणतो कोरे कपडे घातले पाहिजे कोरे कपडे, पण काय ह्यांना नाही सहन होत, यांना ते टोचतात आणि काय होतं त्यांनाच माहिती. तर चला रुमालसुद्धा पहिले असं मिठाच्या पाण्यात धुवायचे, वाळवायचे, प्रेस करायचे आणि मग वापरायला काढायचे, अशी पद्धत आहे असो. चला आणि हां ठीक आहे ना, रुमाल वगैरे ठीक आहे, पण नवीन ड्रेस असं आपण सणासुदीला घेतो मग तो नवीन घालायला किती मजा येते ना, मला तो खूप आवडतो, पण यांना तसं आवडत नाही, तर त्यांच्यासाठी मग धुवावेच लागतात. आता रुमाल मस्त पाण्यात भिजवलेत आणि थोड्या वेळानं वाळवून मग घरात घेते मी. आता आली शिवायच्या स्कूलमध्ये आणि घरी जाता जाता केक पण घेतला आहे, म्हणलं साहेबांना छोटीशी ट्रीट द्यावी, त्यांना थोडंसं सरप्राईज द्यावं, त्याच्यामुळे मग जाता जाता मला आठवलं रस्त्यात, मग केक घेऊन घरी चाललो आणि म्हटलं आता चला फ्लावर्स वगैरे आपण संध्याकाळी शिवायला क्लासला घेऊन येणार आहेत त्यावेळेस घेऊया, पण नेमकं आज पाऊस आला आणि त्याच्यामुळे क्लास झाला कॅन्सल आणि आमचा प्लॅन झाला फ्लॉप. मी देणार आहे आज तुम्हाला ट्रीट इंजिनियर्स डेचे, हॅपी आज इंजिनियर्स डे सेलिब्रेट करायचे, आम्ही काय काय सरप्राईज पण प्लॅन केले आम्ही नाही देणार. आम्हाला वाटलं स्केटिंगचा क्लास होईल आणि मग आपण मस्त पैकी बाहेर जाऊ आणि काय काय आणू, पण तसं तर काय झालंच नाही, पण तरी एक स्मॉल सरप्राईज तरी पण अरेंज केलंय. काय हा इंजिनियर्स डे स्पेशल म्हटलं काहीतरी स्पेशल करावं साहेबांसाठी, वजन काटा घेऊन बसलो. सांगायची सांगायची नाही सांगायचं, डायरेक्ट दाखवायचं दादूला. आणि वेट चेक करतोय, वेट काय खालीच आहे ना का असं होते काय कल्पना नाही बहुता, तुम्हालाच असली पाहिजे तू फॉलो करते कि हो, आणखी काय करायचं 100% नाही, एका दिवशी असं चिड्डे होते का, थोडेच रोज 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 करते मी, त्यामुळे तुझ्या बॉडीतल्या कॅलरीज वाढतात सडनली अँड दॅट आर नॉट बर्निंग इन टाइम बी. काय करू मला टेन्शन येते, आणि मग असं पार्टी सेलिब्रेशन म्हणलं तर जास्तच वाईट वाटते. कपडे घालायलाच नको म्हणते माझी डमी, आणि हो जाऊया ना, काय करायचं काय प्लॅन केलं आज, मी देणार आहे तुम्हाला ट्रीट माझ्याकडनं कधी न होते. ट्रीट द्यायची म्हणून, कारण घरी पण काय स्पेशल बनवणं झालं नाही, आज खूप काम होती तीच काम करत बसली, प्लस थोडस रीडिंग चालू आहे, अजून भरपूर काय काय ऍक्टिव्हिटीज झाल्या, त्यांना अजिबात वेळ भेटला नाही, त्याच्यामुळे म्हटलं चला आज बाहेरच काहीतरी पार्टी देऊया आणि साहेबांना इंजिनियर डेचं थोडंफार स्पेशल ट्रीट करूया. इंजिनियर आहे म्हणूनच आम्ही हो हॅपी होते, तुम्हाला थोडस फील करवायचंय आम्हाला काय. चलो चलो चला आवडतो आणि नंतर भेटतो. चलो चला चला, हा मस्त, हा छान दिसतय जेंटलमॅन, चलो कशाचा हिंट झालाय इथून टी शर्टचा, दादा काय पण शिकवतोय, चलो फोल्ड केलंय, शर्ट फोल्ड केलंय, काय फोल्ड केलंय तसं युडू. ओके डॅडू लिटल बिटल सरप्राईज फॉर यू, कम हियर जितना जा. काय असं चोरून बघतात का कोण, या बेटा त्यांनी बघितलं डाड्यात ते, शिवाय तू घेऊन गेला तिकडे पण, चल या ठेवा चला. इंजिनियर्स डे
थांब ना पण का बरं आल्यावर केक कट करायचं का आता कट करून थोडस खाऊन गेला असतात ना काय नको म्हणतोय आल्यावर म्हणतो ठीक आहे ठेव शुभ फ्रीज मध्ये काय आम्ही तर किती एक्साइटेड होतो म्हटलं केक कटिंग करून जाऊया ठेवा तिथे मध्ये ठेवा हा हा थांब शिरक्षक मी ठेवते चलो म्हटलं केक कट करून जाऊया पण साहेब नको म्हणाले चला आल्यावर करूया येऊया बाहेर ना माझं थोडस काम पण आहे आणि साहेबांना ट्रीट द्यायची नाईट लुक खरंच किती अमेझिंग आहे शुभ काढायचं काय फोटो काय काय नाही येणार मी पुन्हा शक्यतो हॅलो इंजिनिअरिंग मधल्या काही आठवणी हा एखादी सांगा इंजिनिअरिंग मधले ड्रॉइंग मधले आठवण सांगू हा ड्रॉइंग चा पेपर होता जे आठवणीत राहिला ओके तसं मी इंजिनिअरिंग पूर्ण आहे ना ऑलवेज विथ फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन अरे वा विदाउट ETKT अरे वा विदाउट YD असं केलं पण एक डाग लागला थर्ड इयरचा आणि त्यावेळेस ड्रॉइंगचा पेपर होता आणि मी असंच अराउंडली 85-90 मार्क्स अटेम्प्ट केला बहुतेक आणि एक त्यातला 40 मार्क्सचा एक क्वेश्चन होता खूप छान रित्या सॉल्व्ह केला पण क्वेश्चन नंबर किती आणि मला वाटतं त्या पेपरला 40 पासिंग असताना मी मला काय तर 37 मार्क पडले त्या क्वेश्चनचे मला मार्क दिले नाही जर त्या क्वेश्चनचे मार्क दिले असते तर युनिव्हर्सिटीतला पहिला वगैरे नंबर माझाच होता त्या पेपरला आला होता त्यावेळेस पण आमच्याच कॉलेजचा दुसरा एक कॅन्डिडेट आला पण त्याला मला मग पेपर रिव्ह्यू मागितला युनिव्हर्सिटीला त्यात मला दिलेली मार्क मिक्स केली की डायरेक्ट मी फर्स्ट रँक आलो मला ते काहीतरी कसं विसरलं म्हणजे हे विसरण्याची बिमारी तेव्हा पसण्याची त्यामुळे तिथं मला 2-4 मार्क काहीतरी प्लस मध्ये देतात की एका दिवशी तसे देऊन मी पास झाले ड्रॉइंगचा पेपर सिव्हिअरच होता यावर्षी अजून काय मित्रांच्या आठवणी अकॅडमिक्स व्हॉलीबॉल आणि एन्जॉय हो बच्चा ते उत्कृष्ट लायब्ररीत अभ्यास वालचंद कॉलेजची लायब्ररी म्हणजे काय कुठलं वालचंद कुठलं सांगली सांगलीला होतात ना भयानक भारी लायब्ररी होय आणि मित्रांची मस्ती वायफाय असलेलं हॉस्टेल होय त्या काळी अरे बापरे म्हणजे आजपासून 10-12 वर्षापूर्वी 2010 हा ना तेच ना आणि त्याच्यानंतर प्रचंड हॉलीबॉल मस्त कॅरम मधला विनर तुम्ही हा कॅरम भयानक छान येतं तुम्हाला चेस पण छान जमत ना 2 ग्रुप डिप्लोमा वर ऍडमिशनचा वेगळा ग्रुप आणि तुम्ही सगळे सेम मुलं तिथं कसे पोहोचलात इकडे डिप्लोमाला सोलापूरला तोच ग्रुप कसा तिथे गेला अच्छा बाकीचे भेटले का तिकडे गेल्यावर पण ते सगळे मित्र आजपर्यंत कॉन्स्टंट आहेत आणि आणि त्याच्यातले बरेचसे MPSC करून आज तुमच्या सोबत आहेत की नाही कस ना भारी तुला खासियत होती हा मस्तच भारी वाटलं ऐकून तुमच्या जॉब मित्रांच्या काय आठवणी होय सगळ्यांचं पण सगळे आता मला वाटतं सगळे सिव्हिल सगळे हा सगळे बऱ्यापैकी त्यांच्या तिकडचेच मित्र असतात त्यांच्या सोबत आहेत की नाही हा अजित अजित हा
रणजीत बोलतो सगळे हे गव्हर्नमेंट मध्ये दिसतात. हा तेच तर लक्या लक्या त्यांचं नाव सांगा ना नीट लक्या पार्टनर ताडणी पार्टनर. भारीच किस्से असायचा तुमचे मस्त. तीनही 1000 रुपये नेले ना. हा मेस आणि तुम्हाला सिव्हिल म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज म्हणल्यानंतर तिथे स्वस्तच असणार ना मग. काय ऍडमिशन 9000 फी फक्त आणि बाकीच्या कॉलेज असला प्रायव्हेटला प्रायव्हेटला असेल ना. हा तेच ना. बरेच ना अभ्यास किती वेळ करायचा सगळ्या आजच्या जनरेशन साठी हा काय म्हणते ते प्रश्न असेल. हो ना असं खोट खोट नाही सांगायचं तिथलं त्यामुळे विशेष एफर्ट अभ्यासावर नाही टाकावे लागायचं. हो कारण हे खूप किस्से सांगतात तुम्ही आम्ही मूवीला जायचो. हा लेक्चर असे क्लासिक खरंच तुम्ही मला सांगतात तर खरंच तुम्ही एक्सपिरियन्स घेतलाय मूवीला जायचा. पेपर टप गेला तर मूवीला जायचं कॉन्सेप्ट होता जायचीच खरो. आम्ही गेलतो एकदा सेकंड इयरला असंच M3 हा M3 एकदम डिफिकल्ट गेला सगळे पिक्चरलाच त्या रात्री पण दुसऱ्या दिवशी पेपर असला तरी पिक्चरला जायचं. टेन्शन नाही टेन्शन द्यावं थीम होते ते ॲक्च्युली टेन्शन कुठलं जाते काय पण करायचे सगळे कसं पेपर अवघड गेला म्हणजे त्या रात्री 100% मूवीलाच जायचं. असे कोणते कोणते मूवी बघितले याच्यासाठी एकदा जावं लागतंय काय. एकदा गेलतो पण आज आपण गेलेलो बहुतेक सांगली वाटण कुठेतरी ना का नाही नाही मग. हा ह्याच सोलापूरचं कॉलेज तुम्ही दाखवलेलं लांबून मला. हा मग मित्रांसोबतचा एखादा किस्सा फनी किस्सा आठवत असेल तर काय भरपूर येतो. कशानं मारायचं कशानं इंटरव्ह्यू घेते जरा साहेबांचा कशानं लाथा घालणे डायरेक्ट होते छान होते ना पण. आणि ते होतं का तुमच्या काळी ते TTMM होते का ते कॉन्सेप्ट तसलं काय नव्हतं आमच्या वेळेस होत सोबत जायचं कॉन्ट्री करायचं. वेल कॅमेरा शूट कट टिकट ढमू माझे इंटरव्ह्यू सेशन असा केलाय नाही पूर्ण नाही केला हाच केलाय. ओके कसं आहे ट्रीट इथलं नॉनव्हेज पण मस्तच आहे की नाही. आणि हायवेला काय बच्चा करा सुरू शिवायचं फेवरेट. मटन करी घेतली का मटन करी विथ रोटी मग कशी वाटली ट्रीट आवडली जेवायला. ठीक आहे येतील. बर मग सेलिब्रेशन कसं वाटलं. आम्हाला फ्लास्क पण घ्यायचे होते हो म्हटलं स्केटिंग लिहायला घेऊन गेल्यावर घेऊन येऊ पण काय स्केटिंगच झालं नाही. बरं ते मला आठवलं याला स्कूलमधनं नेताना केकची आठवण आली म्हणजे हा स्वामींना म्हणलं कुठे येते तर ते म्हणले आहे तिथं पण मला आठवच ना त्यांनी सांगितलं जायचं का म्हटलं म्हटलं चला मला तेवढंच पाहिजे होतं ओके घेऊन आलो. चलो हां चला तर मग इथेच एंड करूया. सेलिब्रेशनचा किस्सा तुम्हाला लवकरच कळेल काय झालं पुढे.